उल्लासनगर के फॉलोअर लाइन स्थित सणमुख बिल्डिंग हनुमान मंदिर के बाजू में इमलीपाड़ा में रात्रि लगभग 4 बजे के आसपास राहुल जायसवाल नामक युवक की सर में कड़प्पा मारकर हत्या कर दी गई थी। राहुल को मारने से पहले हत्यारों ने उसकी आंखों में मिर्ची स्प्रे भी किया था। इस मामले में पुलिस ने हरदीप सिंह लभाना की शिकायत पर प्रेमचंद उर्फ बाबू मनोहर ढकनी, करण मनोहर ढकनी, राबिन जगदीश करोतिया, प्रणय उर्फ सन्नी उर्फ प्रस्टिन सुधीर शेट्टी, संतोष अरुण सालवे, प्रफुल्ल सुरेश कुमावत, बसंत राधे ढकनी व अन्य 3 के खिलाफ हत्या का प्रयास, हत्या करने और मारपीट जैसे अपराधों में अपराध दर्ज किया है। सेंट्रल पुलिस ने इस हत्या के मामले में 24 घंटे के भीतर 6 लोगों को हिरासत में लिया और उन्हें उल्लासनगर के चोपड़ा कोर्ट में पेश किया, जहां न्यायालय ने उन्हें 15 फरवरी तक इस खून के मामले में अधिक पूछताछ के लिए पुलिस हिरासत में भेजे जाने का आदेश दिया है। इस मामले में अभी भी 4 आरोपी फरार बताए जा रहे हैं। मामले की जांच सहायक पुलिस निरीक्षक सुभाष पानसरे कर रहे हैं। मध्यवर्ती पुलिस स्टेशन उल्लासनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 264/2024 हा 8 तारखेला दाखल झालेला, 8 फेब्रुवारी रोजी दाखल झाला। त्यामध्ये 302, 307 आणि रायटिंगचे वगैरे सर्व कलम 120 ब कलम लावले गेलेले आहेत। आणि या संदर्भात पोलिसांनी 14 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मागितलं होतं। त्यामध्ये पोलिसांनी अनेक कारणं दिली होती की सदरचे आरोपी यांच्यावर अनेक खटले दाखल आहेत आणि सराईत गुन्हेगार आहेत, तसंच त्यांच्याकडून अद्याप व्हेकल जप्त करणं आहे, गुन्ह्यात वापरलेले व्हेकल जप्त करायचे आहेत, हत्यार जप्त करायचे आहेत आणि पूर्ण तपास करावायचा आहे। त्यावर आमचा युक्तिवाद असा होता की जो मुख्य आरोपी आहे त्याच्याकडून हत्यार, त्या ठिकाणावर हत्यार आणि ज्या ज्या वस्तू ह्या गुन्हा घडण्यासाठी वापरल्या गेलेल्या आहेत त्या ऑलरेडी जप्त झालेल्या आहेत आणि 14 दिवस पोलीस कस्टडीची गरज नाही आहे। हा गंभीर कोणता गंभीर गुन्हा आहे किंवा साधा गुन्हा आहे हा भाग नसताना आज आम्ही काही जामिनासाठी युक्तिवाद करत नाही किंवा पोलीस कस्टडीची गरज आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे। आणि या संदर्भात मेरवाण कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून घेऊन आणि विचार करून 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।